अध्याय बारावा या अध्यायातले कालपर्यंत पाच श्लोक आपले झालेले आहेत आणि आज आपण या ठिकाणी सहा आणि सात दोन श्लोक या ठिकाणी घेत आहोत कारण ज्ञान आणि भक्ती दोन मार्ग ईश्वरप्राप्तीचे आहेत तर ज्ञान ही आहे हा जो प्रकार आहे हा कष्टमय प्रा प्रकार आहे ज्ञानामध्ये कष्ट फार आहेत सायास फार आहेत दुःख फार आहे परंतु प्रेम हा असा उपाय आहे की इथे कुठल्याच पद्धतीचे कष्ट नाहीत इथे आनंद आनंद आहे म्हणून ज्ञानी भक्ताला अत्यंत कष्ट सहन करावे लागतात आणि प्रेमी भक्ताला मात्र त्याप्रमाणे ज्ञानीयासारखे कष्ट सहन करावे लागत नाही तर प्रेमियाची अवस्था प्रेमियाची गती नेमकी कशी आहे ते पुढच्या या दोन श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे ये तु सर्वाणी कर्माण मयी सन्य मत्परा अनन्येन्व योगेन मामध्या उपासते तेषामह समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात नचरात् पार्थ मय्या वेसी सर्वाणि कर्माणि तू तू हे उपसर्ग लागला परंतु, ये, म्हणजे जे भक्त परंतु जे भक्त मत्परा म्हणजे केवळ भक्तामध्ये सुद्धा वेगवेगळी परिस्थिती जसं पहिल्याच दिवशी हा विषय आला की काही धर्म हे अव्यक्ताला मानणारे आहेत काही व्यक्ताला मानणारे आहेत भक्त तोही आहे अव्यक्ताला मानणारा आणि व्यक्ताला मानणारा तोही भक्त आहे कारण भक्ती ही नामना कुठे लागेल याचं काही परिशीलन नाही नेमकं ज्याचा जो भक्त प्रत्येक जण आपापल्या परीने कोणी चहाचा भक्त कोणी सुपारीचा भक्त त्याची त्याची भक्ती भक्त कारण त्याच्याशिवाय जमतच नाही त्याच्याशिवाय जमत नाही म्हणून तो त्या त्या विषयाचा भक्त म्हणून इथे भक्तांचं वर्गीकरण केलेलं आहे हा जो भक्त इथे सांगितलेला आहे ये तू सर्वाणी कर्माणी हा जो भक्त आहे परंतु जय भक्त मतपरा हा म्हणजे केवळ व्यक्तमंत परमेश्वराच्या ठिकाणीच अनन्य भावाने रत आहेत व्यक्तमंत जो परमेश्वर आहे जो अव्यक्तातून व्यक्त झालेला असे जे भक्त आहेत सर्वाणी कर्माणी कर्मे आणि मयी म्हणजे माझ्यात सन्यस्य म्हणजे अर्पण करून संन्यस्त म्हणजे ठेव ठेवणे संन्यास शब्दाचा अर्थ आहे समसम्यक प्रकारे न्यास ठेवणे म्हणजे ठेव ठेवणे संन्यास संन्यास शब्दाचा सरळ अर्थ आहे समसम्यक प्रकारे न्यास म्हणजे ठेवणे स ठेव ठेवणे आता कोणी कशाची ठेवू शकतो कोणी कशाची ठेव ठेवू शकतो पण इथे स संन्यास समसम्यक प्रकारे ठेव ठेवणे म्हणजे जे जे चांगलं आहे सम्यक म्हणजे सर्वाच्या हिताचं आणि आपल्याही हिताचं असं जे जे म्हणून आहे त्याचं सर्व वर्गीकरण करता येईल आपल्याला जे जे चांगलं आहे जे जे चांगुलपण आहे ते ठेव ठेवणे ठेवणे त्याची नोंद करणे ईश्वर दरबारी त्याची ठेव ठेवणे आपण पण तुमची काय ठेव आहे काय तुमची पत आहे तुमची पथ केव्हा असेल तुमची काही ठेव असेल तर पत्र येईल ना जर काही ठेवच ठेवली नाही तर कुठून पत्र राहणार कारण क्रिया करणं म्हणजे ठेव ठेवणे लक्षात ठेवा सत्कर्म करणं म्हणजे ठेव ठेवणं आहे तुम्ही जे काही क्रिया करता ईश्वराच्या प्राप्तीसाठी किंवा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी ती तुमची ठेव आहे ती वाया जात नाही ती तुम्ही ठेवलीच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हा तुमच्याकडे ईश्वर लक्ष देणारच नाही कारण हा मनुष्य देह तरी का मिळाला काही सत्कर्माची ठेव होती मागची म्हणून हा जन्म मिळाला आणि हा मार्ग का मिळाला यालासुद्धा पूर्वसंचित होतं म्हणून हा मार्गसुद्धा तुम्हाला मिळाला ईश्वर मार्गच का मिळाला तर त्यासाठी सुद्धा पूर्वाधिकार अधिकार तर आहे पण तो त्याला आपल्या आताच्या प्रयत्नाने पुन्हा वाढवावं लागतं जसं एखाद्या मा ठिकाणी रोप तर उगवतं मातीमध्ये पाणी भूमी आणि वाऱ्याचा संयोग झाला की बीज फलद्रूप होतं परंतु त्याचं संगोपन करणं संवर्धन करणं त्याला कूपकाठी करणं हे नंतर आपलं कर्तव्य आहे पूर्वसंचिताचा योग तर आहेच आहे म्हणून हा योग आला परंतु पुढे हालचाल आपण करायला केली तर पुढे प्रगती होईल पुढे काहीतरी आपल्यामध्ये आणखी वाढ होईल पण नुसतं पूर्वसंचितावरच आपण जर बसलो तर आपल्यामध्ये वाढ होणार नाही आपली योग्यता होणार नाही योग्यतेकडे प्रवास होणार नाही म्हणून दररोज काही ना काही ठेव ठेवली पाहिजे काहीतरी ठेव आपण देवाजवळ ठेवलीच पाहिजे की जो तुमची दखल घेईल लक्षात ठेवा देवाजवळ तुमची काहीतरी ठेव पाहिजे देवाला प्रत्यही काहीतरी द्या नाही काही दुसरं देता आलं तर ता देव म्हणतात तन म्हणत ता दे तन म्हणजे शरीर शरी देना शरीर देणं म्हणजे काय तुम्हाला चल शरीर कसं काय द्यायचं भाऊ देवाला तन देणं म्हणजे देवाची सेवा करणे देवासाठी दंडोत घालणे देवासाठी स्मरण करणे देवाच्या नावाने टाळी वाजवणे देवाच्या नावाने पदयात्रा करणे देवाच्या नावाने सेवा करणं आहे एखाद्या भक्ताची एखाद्या ज्ञानी याची जो आपला त्याची सेवा करणे म्हणजे तण देणं हे ईश्वराला देणं आहे हे एक व्यक्तीसाठी म्हणून नाही व्यक्ती हे प्रातिनिधिक स्वरूप आहे व्यक्ती हे तुम्हाला दिलेलं एक साधन आहे हे सगळे साधनवंत आहेत तुम्ही आम्ही बसलेले ईश्वराकडे जाण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण साधनवंत आहे ते कोणीच नाही सर्वजण साधनवंत यांच्या ठिकाणी जी क्रिया होईल त्या क्रियेद्वारे आपण ईश्वरापर्यंत जाणार आहे का तो देवाचा भक्त आहे आपल्यापेक्षा निदान दोन गोष्टी तो जास्त करत असेल पारण करत असेल स्मरण करत असेल सेवा करत असेल दानधर्म करत असेल काही ना काही होत असेल तो साधन आहे त्याच्या ठिकाणी क्रिया करणं सुद्धा एक प्रकारे ईश्वराकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त मा करण्याचे म्हणून इथे सं समसम्यक प्रकारे न्यास म्हणजे ठेव ठेवणं ती ठेव आपल्याला ठेवावीच लागते सदाचाराची सद्विचाराची सेवेची त्यागाची ही ठेव ठेवावीच लागते या ठेवेच्या द्वारावरच तुम्ही ईश्वरापर्यंत जाणार आहात म्हणून हा जो असा जो भक्त आहे ज्यांनी अशी ठेव ठेवलेली आहे पण त्याची पूर्ण श्रद्धा ही व्यक्तमंताच्या ठिकाणी आहे ध्यायते म्हणजे ध्यान करीत असलेले उपासने उपासना करतात ध्यान आणि उपासनेमध्ये परत फरक आहे ध्यान म्हणजे आत्म्याशी सायुज्य होणं आणि उपासना म्हणजे आपण जे काही अगरबत्ती दाखवतो आरती वाळतो फुल वाहतो ही सगळी उपासनेमध्ये वे वेगवेगळे वे प्रकार उपासनेतले मयी म्हणजे माझ्यात आवेशिताम म्हणजे ज्याचे चित्त लागलेले आहे कोणाचं अशा भक्ताचं कोणं चित्त लागलेलं आहे परमेश्वरातच सतत चित्त लागलेलं आहे तो परमेश्वराला एक क्षणही विसरू शकत नाही त्याची तो भक्त आहे त्याची व्याख्या आहे भक्ताची त्याला आपण म्हणलेले प्रेमिया तो एक क्षणही ईश्वराला विसरू शकत नाही कारण त्याला सतत ईश्वर स्वरूपाचं दर्शन आहे प्रेमियाला ईश्वर स्वरूपाचं दर्शन आहे म्हणून तो सतत ईश्वराशी सायुज्य आहे पण तू ईश्वर राहत राहत नाही राहू शकत नाही तेश्याम म्हणजे त्यांना पार्थ हे अर्जुनाचं उप उपलक्षून उद्देशून सांगतात परमेश्वर अर्जुन अहम म्हणजे मी मृत्यू संसारात म्हणजे मृत्युरूपी संसार समुद्रातून मृत्युसारसागरात मृत्यू संसार सागरात हा मृत्यू संसार सागर आहे आपण जिथे आहोत हा कोणता सागर आहे मृत्यू संसार सागर आहे या सागरातून आपल्याला जायचंच आहे हा सागर आहे हा मृत्यू आटळ आहे मृत्यू आपल्याला आटळ आहे परंतु अशा या सागरात जो पावला पावलावर आपला मृत्यू आहे पावला पावलावर आपण मरणार आहोत मरण म्हणजे काही जीवात्माच निघून जाणं असं नाही ते तर आहेच पण प्रत्येक पावला पावलावर मरतो की नाही आपण मनाच्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी घडतात पावलं पावल्यावर मरण आहे इच्छेविरुद्ध मानभंग आहे तपोभंग आहे अवेल नाही आज्ञेचं उल्लंघन आहे कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही कोणी आपल्याकडे कदर करत नाही कोणी आपल्याकडं काय विचारत नाही मरणच आहे ना काय वायताहून काय काय या सगळ्यांसाठी काय एवढं सगळं केलं काय कोणी हां मृत्यू संसार सागरात <laughs> म्हणजे हाडाचे काढ केले तरी कोण दखल घेत नाही <laughs> म्हणजे पावला पावलावर मृत्यू पण अशाही याच्यातून जो देवासोबत आहे अशाही अवस्थेत जो देवासोबत आहे त्याची कशी अवस्था आहे स्थित प्रज्ञेची अवस्था आहे तो विचलित होत नाही हे सर्व जरी त्याच्या संदर्भात घडत असेल तरी तो विचलित होत नाही अविचल आहे स्थितप्रज्ञाचं हे लक्षण आहे म्हणून पांडवांच्या संदर्भामध्ये आपण जे उदाहरणं देतो ते स्थितप्रज्ञ आहेत एवढ्या संकटांना एवढ्या यातनांना एवढ्या सगळ्या गोष्टीला त्यांनी जे सहन केलेले ते स्थितप्रज्ञ स्थितीवर आहेत ते कुठेही अविचल झालेले नाही एवढ्या संकटातही त्याच्यातलं आपल्याला काहीच नाही आहे त्यांच्या इतका आपल्याला काहीच नाही आहे आपण खूप सुखी आहे त्यांना सर्व्या प्रकारचे संकट भोगावे लागले सोसावे लागले सर्व कोणताही उल्लेख असाल त्याहीपेक्षा कमी तरी स्थितप्रज्ञता द्रौपदी कधीही परमेश्वर कृष्णाला विसरलेली नाही वस्त्रहरण होत असू द्या लक्षग्रहात त्यावेळेला तर नाही येते पण नंतरही जिथे जिथे प्रसंग आलेत चौदा वर्ष आपले बारा वर्ष वनवासातले एक वर्ष अज्ञातवासातली काय काय यातना आहेत अज्ञातवासामध्ये सुद्धा तिथे तो किचक विराटाचा सेनापती मेवना त्यांनीसुद्धा निर्भसना केलेलीच आहे सगळं सहन केलेलंच आहे के तिने पण एखादा व्यक्ती आपल्यासारखा असं जर काही प्रसंग आपल्यावर आलाच आपण लगेच ढासळून जाऊ आपण म्हणा कशाचं देवन कशाचं काय कुठे देवे असा काही देव असतो का म्हणणार आपण ती द्रौपदी आहे ती पांडव आहेत म्हणून स्थितप्रज्ञेचे लक्षणे इथे सांगितले तो असा अविचल जो देवावर तो भक्त तो खरा निशिम भक्त कुठेही त्याच्या भावामध्ये कुठेही तडा जात नाही त्याच्या जा श्रद्धेत तडा जात नाही आणि जाऊ नये ज्याने देव एकदा पकडला आहे त्याच्या याच्यात कुठेही श्रद्धेला जा तडा जाऊ नये हे दुःख येणार आपल्या कर्माची ती संचित आहेत त्यामुळे आपल्यालावर दुःख येणार संकट येणार त्रास होणार परंतु देवाला कुठेही आपण म्हणू शकत नाही की देवानेही केलं हे आपल्या कर्माचे फळ आहेत ज्याच्या त्याचे कर्माचे फळं आहेत त्याच्या त्याचे संचिताचे फळं आहेत पण भक्त ही कधीच इच्छित नाही तो निश्चिम आहे मृत्यू संसार सागरात मृत्यू संसारूपी सागरातून नचिरात म्हणजे लवकरच समुद्धरता म्हणजे उद्धार करणारा भवामी म्हणजे मी होतो अशा भक्ताचा या मृत्युरूपी संसारसागरातून त्याला तरुण नेण्यासाठी परमेश्वर कधीही सदैव तत्पर आहे पण तुमची श्रद्धा कशी पाहिजे विचारलं पाहिजे अटळलं पाहिजे तिच्यामध्ये कुठेही तफावत होता कामा नये आणि प्रत्यही चांगल्या कर्माची चांगल्या वासनेची चांगल्या श्रद्धेची ठेव ठेवणं हे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे जर ठेवच नाही ठेवली झालो देवाचं पण तो काही केलंच नाही कसं काय आपली नोंद होईल चॅरिटी कमिशनर ऑफिस काय नावे त्याला धर्मदाय न्यास नोंदणी बरोबर आहे न्यास, न्यास म्हणजे ठेवणे ठेव ठेवणे तिथं तुम्ही काही ठेव ठेवल्याशिवाय तुमचं तिथं रजिस्ट्रेशन होत नाही तुम्हाला तिथे काही ठेवल्या ठेव ठेव ठेवल्याशिवाय रजिस्ट्रेशन होतं का नाही मग आता तसं इथे रजिस्ट्रेशन द्यावाकडे आहे तुम्ही मग काही ठेव ठेवावं लागेल की नाही मग घेतला उपदेश झालो बघतो काहीच नाही